लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये हंड्रेड्स ऑफ अमिनो ॲसिड्स हे प्रेझेंट असतात, ज्यापैकी 22 अमिनो ॲसिड्स हे यूज होतात प्रोटीन सिंथेसिसमध्ये. अमिनो ॲसिड्सचा जर आपण स्ट्रक्चरचा विचार केला तर त्यामध्ये अमिनो आणि ॲसिडिक कार्बोक्सिलिक ग्रुप हे दोन्ही ग्रुप्स प्रेझेंट असतात. त्या व्यतिरिक्त एक हायड्रोजन ॲटम आणि एक साईड चेन ज्याला आपण आर म्हणून दाखवत असतो अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये. ही साईड चेन प्रत्येक अमिनो ॲसिडमध्ये डिफरंट असते, पण बाकीचा जो स्केलेटन आहे अमिनो कार्बोक्सिलिक आणि हायड्रोजन ॲटम हा स्केलेटन प्रत्येक अमिनो ॲसिडमध्ये कॉमन असतो. एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर. अमिनो ॲसिड्स हे प्रोटीन्सचे मोनोमर्स असतात. मोनोमर्सचा अर्थ हा होतो की खूप सारे अमिनो ॲसिड्स जॉईन होऊन एक लॉन्ग चेन तयार होईल, एक पॉलिमर तयार होईल आणि ती पॉलिमर फोल्ड होऊन प्रोटीन्स बनतील. म्हणजेच अमिनो ॲसिड्स हे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून वर्क करत असतात प्रोटीन्ससाठी. दोन अमिनो ॲसिड्स एकमेकांना पेप्टाइड बॉन्डने जॉईन होतात. एका अमिनो ॲसिडचा अमायनो ग्रुप आणि दुसऱ्या अमिनो ॲसिडचा कार्बोक्सिलिक ग्रुप एकमेकांसोबत रिॲक्ट होतील, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि दोन अमिनो ॲसिड्स एकमेकांना जॉईन होतील. अशा प्रकारे पेप्टाइड बॉन्ड हा फॉर्म होत असतो डिहायड्रेशन रिॲक्शनने, ज्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं आहे आणि पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो आहे आणि दोन अमिनो ॲसिड्स एकमेकांना जॉईन होतात. असे खूप सारे अमिनो ॲसिड्स एकमेकांना जॉईन होऊन अमिनो ॲसिडची लॉन्ग चेन तयार होते, तिला आपण पॉलीपेप्टाइड चेनसुद्धा म्हणत असतो. अमिनो ॲसिडला जर आपण न्यूट्रिशनली क्लासिफाय केलं तर दोन प्रकारचे अमिनो ॲसिड आपल्याला बघायला मिळतात, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियल अमिनो ॲसिड्स हे ते अमिनो ॲसिड्स असतात जे आपल्या बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये सिंथेसाइज होऊ शकत नाही, त्यांना आपल्याला न्यूट्रिशनली डाएट थ्रू आपल्याला घ्यावे लागतात. ते अमिनो ॲसिड्स आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, असे अमिनो ॲसिड्स असतात इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. आणि जे अमिनो ॲसिड्स आपली बॉडी किंवा सेल तयार करू शकते ते अमिनो ॲसिड्स असतात नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. अराउंड 9 to 10 इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत. काही अमिनो ॲसिड्स सेमी इसेन्शियलमध्ये सुद्धा येतात, म्हणजेच अर्धे पार्शियली हे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतील पण पार्शियली ते डाएट थ्रू त्यांना तयार करण्यासाठी मदत घ्यावी लागू शकते. आणि नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स, उरलेले सगळे जे असतात ते नॉन इसेन्शियल असतात. 9 to 10 अमिनो ॲसिड्स हे इसेन्शियल असतात, त्यांच्यापैकी 2 अमिनो ॲसिड्स हे ते सेमी इसेन्शियल असतात. हंड्रेड्स ऑफ अमिनो ॲसिड्सपैकी फक्त 22 अमिनो ॲसिड्स हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये मदत करत असतात. जे अमिनो ॲसिड्स रायबोझोमिकली प्रोटीन सिंथेसिसमध्ये ॲड होतात त्यांना आपण म्हणतो स्टँडर्ड अमिनो ॲसिड्स. जे अमिनो ॲसिड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात पण प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेत नाही त्या अमिनो ॲसिड्सला आपण म्हणतो नॉन स्टँडर्ड अमिनो ॲसिड्स. तर हे होतं शॉर्ट इंट्रोडक्शन अमिनो ॲसिड्सबद्दल.